तसंच आपण नववर्ष सुरू झालं की पंचांग आणि त्याची फलश्रुती वाचतो. ते आपण एरवी सुद्धा वाचायला हरकत नाही, केवळ फक्त पाडव्याच्या दिवशी वाचावी असं नाही. एरवी सुद्धा फावल्या वेळात पंचांगची जी पाच अंग आहे तिथीचं काय महत्व आहे, नक्षत्राचं काय महत्व आहे, वाराचं काय महत्व आहे, या पाचही विभागांचं आपण महत्व श्रवण केलं वाचलं तर आपल्याला वाचनसिद्धी प्राप्त होते. म्हणून या कार्यानं भगवान सूर्याच्या उपासनेमध्ये आदित्य हृदय स्तोत्र नावाचं स्तोत्र काही वर्षापूर्वी प्रकाशित केलेलं होतं. त्यामध्ये गमवलेला जो आत्मविश्वास आहे तो पूर्वपदावर आणण्यासाठी नव्हे सक्षम करण्यासाठी जो कोणी भावी आदित्य हृदय स्तोत्र वाचेल, सूर्यनारायण विभूतीची नावे 12 नावं आहेत आणि भागवत स्कंद 12वा अध्याय मध्ये भगवान सूर्याच्या उपासनेचं महत्व अत्यंत चांगल्या पद्धतीत महर्षी व्यासांनी रेखाटलेले आहे. तर या साऱ्या बाबी आपल्या मुद्रणातली एक एक ओळ एक एक पान या कार्यानं हृदय विकार येऊ नये म्हणून सूर्याच्या उपासनेचा समावेश आहे. त्यात गायत्री सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनाम आहे, प्रत्येक देवतेची वेगवेगळी सहस्रनाम आहे आणि त्या सर्व आधारावर विशेषतः फलश्रुती देणारे आहेत.